स्वप्न ज्यांनी आम्हाला उडायला शिकवलं. वेळ जिने आम्हाला धावायला शिकवलं. उद्दिष्ट ज्यांनी आम्हाला मेहनत करायला शिकवलं. आणि माझी बायको जिने मला जगायला शिकवलं. आणि अशाच काही यशस्वी जोडप्यांना घेऊन आम्ही येत आहोत द सचिन सुप्रिया शो मध्ये. सुप्रिया सचिन शो मध्ये. सुप्रिया सचिन शो, जोडी तुझी माझी. आपल्याला गाता येतं खरं, गाणं ही देवदत्त देणगी आहे, फार कमी लोकांना ती साध्य आहे. आपल्याला गाता येतं हे तुम्हाला कधी जाणवलं किंवा त्या दृष्टीने काही विशेष प्रयत्न तुम्ही केले होते का? हो, केले होते. दुर्दैवानं मी गाणं शिकलो नाही हो कोणाकडनं, शिकायला हवं होतं. मला खंत आहे या गोष्टीची की मी जर गाणं शिकलो असतो तर आता मला त्याचा खूप फायदा झाला असता. कारण हे माझे सगळे मित्र जे आहेत, अवधूत गुप्ते असेल किंवा स्वप्नील बांदोडकर असेल, सुरेश वाडकर हा माझा जुना मित्र आहे, नंतर सोनू तर माझ्या धाकट्या भावासारखा आहे मला, निगम, या सगळ्यांना जेव्हा मी बघतो तेव्हा मला खरंच असं वाटतं की अरे मी जर शिकलो असतं तर खूप बरं झालं असतं. कारण यांच्या सगळ्यांच्या गाण्यामध्ये आणि माझ्या गाण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, शिक्षण न घेतल्यामुळे. कळतंय तुम्हाला? त्या त्या त्रुटी ज्या आहेत ना त्या मला जाणवतात आणि मला माहिती आहेत की माझ्यामध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळेच मी स्वतःला खूप, मी खूप ग्रेट आहे किंवा मला हे येतं मला ते येतं, मी हे करतो म्हणजे मला ते येतं असं नाही. कळतंय का तुम्हाला? तर ती जाणीव ठेवून मी जगणारा माणूस आहे, त्यामुळे मला प्रिटेन्स नाही आहे कुठल्या गोष्टीचं आयुष्यात. गाण्याची आवड मला तर लहानपणापासून होती, पण गाणं स्वतःहून मी शिकण्याचा जो प्रयत्न केला गाणी ऐकून वगैरे तो वयाच्या 7व्या वर्षानंतर. बरं, तुम्हाला कदाचित माहिती असेल माझं पुस्तक एक आलेलं आहे, हाच माझा मार्ग, ते माझं आत्मकथन आहे आणि पुण्याचेच आपले मेहता पब्लिकेशन हाऊसने ते प्रकाशित केलेलं आहे. आणि आनंदाची बातमी अशी आहे की त्याची पहिली एडिशन सोल्ड आउट झालेली आहे आणि प्रेक्षकांनी तेवढा प्रतिसाद दिलेला आहे त्या पुस्तकाला. त्या पुस्तकामध्ये मी हे सगळं माझी नोंद मी केलेली आहे की माझ्या कुठल्या वयापासून मला काय वाटलं, मी कधी ठरवलं की मला हे करायचं आहे, कशामुळे ठरवलं, या सगळ्याचा तपशील मी त्याच्यात दिलेला आहे. आणि ते पुस्तक तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला माझ्यातल्या काही काही अशा बारीक सारीक गोष्टी ज्या कोणाला माहीत नाही आहेत ते अवश्य कळतील. परत एकदा तुमच्या शो कडे बोलूया, सुप्रिया सचिन शो कडे. तुम्ही जरी किती म्हणलात की सेलिब्रिटी कपल नाही होत किंवा स्टार कपल नाही होत, तरी आम्हाला सगळ्यांना असं वाटतं तुमच्याकडे पाहून की हे नक्कीच सेलिब्रिटी कपल आहे. आणि सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न असा असतो की आपल्यापेक्षा यांचं जीवन, सहजीवन काही वेगळं असतं का? म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा किंवा तुमच्याकडे सुद्धा घरी सुद्धा असं रुठणा मनाना असं काही सुरू असतं का? हे बघा, आम्ही जे आहोत दोघं ते माणूस आहोत, करेक्ट आहे. आम्ही इतरांपेक्षा काहीही वेगळे